नमस्कार महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे महाराष्ट्र सेट कॉमर्स मराठी हे चॅनल मी ज्यावेळेस सुरुवात केलेलं होतं त्यावेळेस म्हणजे ज्या सुरुवातीला मी यावरती खूप काही व्हिडिओज अपलोड केलेले आहेत तर दोन हजार तेवीसमध्ये दोन हजार बावीसमध्ये किंवा दोन हजार एकवीसमध्ये आपण जरी व्हिडिओ आज पाहत असलो तरी जे सेटचं सिलेबस आहे नेटचं सिलेबस आहे यूजीसीचे काही गोष्टी आता काही नवीन ते मी पुन्हा डिस्कस करेन जसं पी एच डी नेट आणि सेट हे जे एक्झाम्स आहेत हे जे परीक्षा आपण क्वालिफाईड झाल्यानंतर आपल्याला असिस्टंट प्रोफेसर होण्याची इलिजिबिलिटी भेटून जाते तर अगोदर युनिव्हर्सिटीजला जे यू पी एच डी हे कंपल्सरी होती आणि नेट सेट असेल तरी युनिव्हर्सिटीमध्ये आपण अप्लाय करायला इलिजिबल नव्हतो हो पण आता काय झालेलं आहे हायरमधल्या हायर, हायर इन्स्टिट्यूटमध्ये सुद्धा नेट आणि सेटला इलिजिबिलिटी भेटलेली आहे असे काही नवीन अपडेट्स आहेत ते तुमच्यासोबत मी व्यवस्थितपणे शेअर करेन पुढे पण यामध्ये काही प्लेलिस्ट मी बनवलेलं आहे फ्रेंड्स तुम्हाला सांगायचं होतं मला इतकंच की यामध्ये काही प्लेलिस्ट बनवलेले आहेत तर महाराष्ट्र सेट दोन हजार तेवीस सक्सेस सिरीज यामध्ये तुम्ही सेटचं सिलेबस कम्प्लीट पद्धतीनं या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आणि या ठिकाणी तुम्हाला काही महत्त्वाचे गोष्टी समजून घ्यायचे असतील तर ते सुद्धा मी टाकलेलं आहे तर या ठिकाणी कॉमर्स कम्प्लीट सिलेबस दिसत असेल तर सिलेबस किती चेंज झाला तरी यातले जे बेसिक गोष्टी आहेत ते बदलणार नाहीत तर हे सिलेबस सारखाच राहणार आहे आणि काही नवीन एखादी दोन पर्सेंट जर काही चेंज झाला असेल किंवा सिलेबस चेंज झाला असेल तर त्याच्यावरती मी वेगळे व्हिडिओ बनवेन पण जे कोर आहेत जे कोर सब्जेक्ट आहेत आपले दहा युनिट आहेत ते काय आहेत समजून घेण्यासाठी तुम्ही हे कॉमर्स कंप्लीट सिलेबस बघा यूजीसी नेट सेट अपडेट यातून तुम्हाला पी एच डी कशासाठी नेटचा उपयोग काय सेटचा उपयोग काय जे जनरल गोष्टी असतात त्यांची माहिती मी दिलेली आहे आणि महाराष्ट्रात सेट रिलेटेड या ठिकाणी तुम्हाला एक पेपर फस्ट कंप्लीट सिलेबस असं हेही एक प्लेलिस्ट भेटेल त्यामध्ये तुम्हाला पेपर फर्स्टचं खूप डिटेलमध्ये मी तुमच्यासोबत या ठिकाणी डिस्कस केलेलं आहे तर ज्यांना सेटचे पेपर फर्स्टचे दहा युनिट आहेत ते समजून घ्यायचे असतील कॉमर्सचे दहा युनिट आहेत ते तुम्हाला समजून घ्यावे घ्यावं असं जर वाटत असेल तर तुम्ही हे जे प्लेलिस्ट आहेत ते पाहू शकता आणि पाहू शकता म्हणण्यापेक्षा फ्रेंड्स खूप मी व्यवस्थित या ठिकाणी तुमच्यासाठी हे सुरुवातीला ज्यावेळेस मी नेट सेट पास झाल्यानंतर जेव्हा हे चॅनल तयार केले होते त्यावेळेस त्यावेळेसचं जे काही अनुभव होतं आता एक दोन वर्ष झालं ज ती त्या लेवलवर अभ्यास राहिला नाही ज्यावेळेस नेट आणि सेटसाठी अभ्यास मी करत होते त्यावेळेस जितकं डिटेलमध्ये किंवा जितकं डीप स्टडी होती आता गॅप पडलेलं आहे पण त्यावेळेसच्या अनुभवाप्रमाणे हो अभ्यासाप्रमाणे खूप काही गोष्टी मी एकदम डिटेलमध्ये या ठिकाणी शेअर केलेलं आहे तर तुम्ही ते आवर्जून पहा तुम्हाला खूप काही गोष्टी या ठिकाणी क्लिअर होतील खूप काही गोष्टींचं अगोदर सुरुवातच असते नॉलेज घेण्यापासून तुम्हाला त्या गोष्टीमध्ये कोणती कोणतीतरी गोष्ट समजून घ्यायची असेल त्याच्यातून काहीतरी एक्सपेक्टेड रिझल्ट तुम्हाला मिळवायचे असेल तर गोष्टी अगोदर समजून घ्यायला वेळ द्यावं लागतं तर या ठिकाणी तुम्ही प्लेलिस्ट आहे त्या प्लेलिस्ट या सगळ्या प्लेलिस्टला एकदा गो थ्रू करा आणि तुम्हाला खूप काही गोष्टी समजतील माझ्या पद्धतीने मी खूप काही गोष्टी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे महाराष्ट्रात सेट कम्प्लीट सिरीज आणि सेटची जे पेपर फर्स्ट सिलेबस आहे ते पण पहा आणि कॉमर्सचं जे सिलेबस आहे तेही पहा तुम्हाला हे तर माहीतच असेल की पेपर फर्स्ट आणि पेपर सेकंड असे आपल्याला दोन पेपर द्यावं लागतात आणि दीडशे क्वेश्चन्स येतात आपल्याला प्रत्येकी एक क्वेश्चनला दोन मार्क असतात हे सगळे गोष्टी मी त्या ठिकाणी खूप डिटेलमध्ये तुम्हाला पॅटर्न काय आहे किती वेळ असतं ते सगळं डि डिस्कस केलेलं आहे आणि पन्नास क्वेश्चन पेपर फर्स्टचे ज्याच्यामध्ये दहा वेगवेगळे वेग, सब्जेक्ट आहेत आपल्याला आणि शंभर क्वेश्चन असे पेपर टूचे जे जे आता ज्या विद्यार्थ्याचं जे काही मास्टर्स ज्या विषयामध्ये राहिलेलं आहे ज्याचं बॅकग्राऊंड जे ग्रॅज्युएशन ज्या फील्ड ज्या स्ट्रीममधून झालेलं आहे जसं आर्ट असेल कॉमर्स कॉमर्स असेल सायन्स असेल आता ह्युमॅनिटीज असतील सोशल सायन्सेस असतील तर त्यांना पर्टिक्युलर त्यांचे त्यांचे जे सब्जेक्ट आता मी माझं ग्रॅज्युएशन बी कॉम झालेलं आहे एम कॉम झालेलं आहे तर माझं जसं सब्जेक्ट सेकंड सब्जेक्ट असेल माझं आता कॉमर्स तर त्याच पद्धतीनं तुमचं जे काही विषय असेल त्यामध्ये तुम्हाला पेपर सेकंडचे शंभर प्रश्न भेटतात आणि पेपर फर्स्टचे तुम्हाला सगळ्यांना जनरलाइज असं एक पेपर असतो सगळ्यांसाठी सारखा सगळे आणि त्याचा सिलेबससुद्धा एकसारखा प्रत्येकाला ते दहा सब्जेक्ट म्हणजे पे दहा युनिट आणि पेपर फस्टमधलं पेपर फस्ट हा सगळ्यांना एक सारखाच असतो म्हणजेच पेपर फस्ट हे सर्वांना सारखाच असेल आणि सिलेबस सारखाच असेल तर तुम्हाला मला इतकं सांगायचं होतं की आता पुढे व्हिडिओज येतील नवीन व्हिडिओज येतील व्यवस्थित येतील आणखी व्यवस्थित मी अपडेटेड तुमच्यासोबत इन्फॉर्मेशन पुढे शेअर करेन पण त्याच्यापूर्वी तुम्हाला या ठिकाणी कॉमर्ससाठी आणि मी जे काही वेळ होतं माझ्याकडे त्या वेळेमध्ये मा तुमच्यासाठी खूप काही या ठिकाणी मी, मी व्हिडिओज या ठिकाणी तुमच्यासाठी मी त्यावेळेस खूप व्यवस्थित पद्धतीनं बनून या ठिकाणी तुमच्यासोबत शेअर करण्याचा प्रयत्न केलेलं होतं तर फ्रेंड्स या ठिकाणी सेल्फ इम्प्रुवमेंटसाठी पण इन्फॉर्मेशन वगैरे मी टाकलेलं होतं आणि पुढे पण येतील नक्कीच येतील एन एफ एस सी सीचे फेलोशिपबद्दल डिटेल्स जसं वेळ भेटेल त्यामध्ये मी तुमच्यासाठी ते आणण्याचा प्रयत्न केले होते पण या ठिकाणी तुम्हाला महाराष्ट्र सेटचं जे सिलेबस आहे आणि कॉमर्ससाठीचं जे सिलेबस आहे ते नक्की पहा आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं एक तुम्हाला मला सांगायचं होतं की यामध्ये एक खूप सुंदर असं एक व्हिडिओ बनवलेलं होतं मी आणि त्या व्हिडिओसाठी मला तुम्हाला आवर्जून हे व्हिडिओ पहा म्हणून मला तुम्हाला सांगायची इच्छा होत आहे कारण हे जे व्हिडिओ आहे एक मिनिट मी ते व्हिडिओ तुम्हाला शेअर करेन नक्कीच तुम्ही हे व्हिडिओ पहा जर तुम्ही से तयारी करत असाल किंवा करणार असाल तर त्यासाठी माझे काही ओपिनियन्स माझे व्ह्यू पॉईंट्स माझे पर्स्पेक्टिव्ह त्या ठिकाणी मी तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं तर आता सध्याला ते मी कोणत्या हां या ठिकाणी आहे बघा यम एस सेट दोन हजार एकवीस पेपर फर्स्ट आणि सेकेंड नेट सेटची तयारी करणाऱ्या प्रत्येकानं हे व्हिडिओ एकदा बघावा हे जे थमनेलला दिलेलं आहे फ्रेंड्स मी याचं थमनेलसुद्धा चेंज केलेलं नाही त्यावेळेस जसं काही जमलं मला नवीन नवीन थमनेल्स मी बनवायला स्टार्ट केले होते जसं काही मला जे काही कॅप्शन लिवा वाटलं मी लिहिले जे जसं काही तुम्हाच्यापर्यंत पोहोचता येईल तसं मी पोहोचले वन पॉईंट सिक्स के या ठिकाणी याला व्ह्यू आहेत हा व्हिडिओ प्रत्येकाने पाहावंच नक्कीच ज्या जो तयारी करत आहे किंवा तयारी करा करत आहे असेल किंवा करणार असेल तर त्यामध्ये मी माझे एक वेगळं पर्स्पेक्टिव्ह या ठिकाणी मी शेअर केलेलं आहे आणि खूप मनातील गोष्टी या ठिकाणी जिवाळ्यातील गोष्टी तुमच्यासोबत बोललेला आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहावा हे माझी एक इच्छा आहे आणि तुमच्यासाठी नवीन नवीन व्हिडिओज खूप लवकर घेऊन हो येणार आहे तर भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये त्यासाठी चॅनलशी जुडून राहा धन्यवाद